अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधी गावातील जिल्हा परिषद शाळेत जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करत भौतिक सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली। यावेळी त्यांच्यासोबत जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पाधी केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख बाबूराव धुंदाळे उपस्थित होते। यावेळी न्यायाधीशांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या भौतिक सोयीसुविधांसंदर्भात माहिती घेतली। शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारासंदर्भात तसेच शिक्षणाच्या बाबतीत विचारपूस करण्यात आली। त्याचबरोबर शाळेच्या परिसरातील पाहणी करत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाची देखील पाहणी त्यांनी यावेळी केली।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.